वरुड शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले व मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. वरुड शहरास गेल्या 3 ते 4 वर्षापासून नियमितपणे पाणी पुरवठा होत नसून 10 वर्षे जुन्या किर्लोस्कर कंपनीच्या 75 हॉर्स पॉवरच्या 2 मोटारीने शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. 2019 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या मॅरेथॉन कंपनीच्या 100 हॉर्स पॉवरच्या 2 मोटारी या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याची शंका राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात आली आहे. मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांना विचारणा केली असता थातूर मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे काम सध्या नगर प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ज्या एजन्सीकडून या मोटारी खरेदी करण्यात आल्या ती एजन्सी वॉन्टेड असल्याचे मुख्याधिकारी यांच्याकडून सांगण्यात येते व त्या एजन्सीचे SG गोठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारामुळे सामान्य नागरिकांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत असून दर 5 ते 6 दिवसांनी नळ येतो. महिन्यात जवळपास 4 ते 5 वेळास शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. यानंतर शहराला नियमितपणे पाणी पुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे माजी ज्येष्ठ उपजिल्हा प्रमुख किशोर माहोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे, उपजिल्हा प्रमुख योगेश घारड, तालुका प्रमुख विजय निकम, शहर प्रमुख लीलाधर बेलसरे, उपशहर प्रमुख हेमंत मानकर, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख धीरज खोडसकर, माजी नगराध्यक्षा हेमलता कुंबळे व असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड.